दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 80,000 रुपयांचा दंड वसूल। पनवेल मध्ये कोविड-19 अंतर्गत शासनाने नियमावली जाहीर केलेली आहे। पनवेल तहसील कार्यालयामार्फत मास्क न वापरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसात 80,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तालुक्यातील उल्वे, वहाळ, घवाण, विचुंबे, करंजाडे, पाली, देवत, कोळखे, पेठ, अजिवली, नेरे, कोप्रोली, कसळखंड आदी परिसरात विना मास्क सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत 5 पथके नेमण्यात आली आहे। तसेच विवाहासाठी परवानगी न घेणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे। पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व त्यांची पथके कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारत आहेत। गेल्या 2 दिवसात या पथकाने दंडात्मक कारवाई करून तब्बल 80,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जाणले आहेत। आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।